बीए प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं मित्रांनो या ताशिकेमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा पेपर 2 महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण या पेपरबद्दल माहिती पाहत आहोत। या पेपरमधील शेवटचा प्रकरण चालू आहे आणि त्या प्रकरणाचं नाव होतं उच्च न्यायालय। आपण काल उच्च न्यायालयाची रचना पाहिलेली आहे, उच्च न्यायालयाचे अधिकार कार्य पाहिलेले आहेत। तर आता आपण लोक न्यायालय याबद्दल माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, लोक न्यायालयाची रचना व कार्यपद्धती स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे। तेव्हा असा प्रश्न जर परीक्षेला पडला तर तुम्ही आता मी जे शिकवणार आहे ती माहिती लिहायला हरकत नाही। मित्रांनो, लोक न्यायालय आजच्या न्यायालयीन प्रशासनाची परिस्थिती भलेही चांगली असेल, पण या न्यायालयीन प्रशासनाच्या विलंबकारी व खर्चिक पद्धतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मित्रांनो, न्यायालयावरील कामाचा वाढता ताण, प्रकरणाचे प्रचंड प्रलंबन, वकील व तत्सम साधनांचा वाढता खर्च यामुळे न्याय प्रविष्ट होणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते। दुसऱ्या बाजूला गावात गल्ल्यात बारीकसारीक प्रकरणात बारीकसारीक भांडणाचे गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये रूपांतर होते। हे टाळण्यासाठी कोणत्याही बारीकसारीक प्रकरणाच्या माध्यमिक टप्प्यातच न्यायालय व्यवस्था उपलब्ध राहावी आणि ती होताना खर्च व वेळ वाचावा या गरजेतूनच लोक न्यायालयाची संकल्पना पुढे आली आहे। तसे पाहता लोक न्यायालय किंवा तत्सम गाव पंचायत, पंचायत अदालत, गाव कचेरी अशा प्रकारच्या व्यवस्था प्राचीन काळापासून भारतीय शासन व्यवस्थेत आढळून येतात। मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर राज्यघटना निर्माण करताना सुद्धा स्थानिक स्तरावर न्यायव्यवस्था असावी अशी चर्चा झाली आणि या संदर्भात राज्यघटनेच्या 4 भागातील मार्गदर्शक तत्वे येऊ शकतात। मित्रांनो, तसं नाही, जेव्हा आपली राज्यघटना तयार होत होती तेव्हाही लोक न्यायालयाची चर्चा झाली। या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या 4 भागातील मार्गदर्शक तत्वामधील कलम 39 नुसार ही तरतूद करण्यात आली आहे। या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सहाय्य व सल्ला योजनेची 1979 सुरुवात झाली। महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागाने 30 ऑक्टोबर 1980 या योजनेस मान्यता दिली आणि 1981 पासून ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली। या योजनेमध्ये लोक न्यायालयाची तरतूद करण्यात आली, यानुसारच महाराष्ट्रामध्ये लोक न्यायालय आयोजन केले जाते। महाराष्ट्राच्या स्वीकारानंतर 1982 गुजरात राज्याने लोक न्यायालयाची सुरुवात केली व ती रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले। आज भारतातील सर्वच घटक राज्यांमध्ये लोक न्यायालय ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कायदेविषयक सहाय्यक व सल्ला योजनेला 30 ऑक्टोबर 1980 रोजी मान्यता देताना लोक न्यायालय म्हणजे याबद्दल स्वइच्छेने मत वळविणारे मंडळ होय अशी लोक न्यायालयाची व्याख्या करण्यात आली। आता लोक न्यायालयाची रचना पाहत असताना लोक न्यायालय आयोजन करण्याचे ठरल्यानंतर त्या संदर्भात या योजनांची प्रसिद्धी वृत्तपत्रे, स्थानिक रेडिओ, दूरदर्शन वाहिनी, भिंती पत्रके इत्यादीद्वारे करण्यात येते, ज्यामुळे सर्व फिर्यादी आपले खटले दाखल करू शकतात। लोक न्यायालय आयोजन शाळा, महाविद्यालये,
एखादी स्वयंसेवी संस्था किंवा न्यायालयाच्या परिसरात केले जाते। या न्यायालयाचे आयोजन रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत केले जाते। आयोजनाच्या दिवशी त्या ठिकाणी कोणत्याही सार्वजनिक कार्याचे आयोजन करता येत नाही। आयोजनाबाबत स्थानिक वकील संघाचे सहकार्य घेण्यात येते। त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजासंदर्भात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्याचेही सहकार्य घेण्यात येत असते। लोक न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या खटल्यासंदर्भात न्यायनिवाडा किंवा तडजोड घडवून आणण्यासाठी न्यायाधीशाचे खटल्याच्या संख्येनुसार एक किंवा अनेक निवाडा गट किंवा पॅनल तयार केले जातात। या प्रत्येक गटात 3 ते 5 न्यायाधीशांचा समावेश केला जातो। लोक न्यायालयासाठी न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे मुख्यमंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी वकील, वित्त न्यायाधीश, निवृत्त प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व कायदा विभागाचे अधिष्ठाता अशा व्यक्ती काम पाहू शकतात। या न्यायालयीन प्रक्रियेत जे गट निर्माण केले जातात त्या गटाचा एक प्रमुख असतो। हा गट प्रमुख निवृत्त न्यायाधीश किंवा स्थानिक वकील यांच्यातील ज्येष्ठ वकील असतो। वेगवेगळ्या प्रकारच्या खटल्यासंदर्भात वेगवेगळे निवाडा गट किंवा पॅनल तयार करण्यात येतात। हे न्याय गट स्वतंत्र ठिकाणी बसून न्यायविषयक निर्णय घेत असतात। एका गटाकडे सर्वसाधारणपणे 20 ते 30 दावे दिले जातात। या न्यायालयाचे कामकाज पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी गटप्रमुख म्हणून कोणत्याही सामान्य नागरिकांना परवानगी दिली जाते। या न्यायालयातील जास्तीत जास्त खटले तडजोडीच्या मार्गाने मिटविण्याचा प्रयत्न केला जातो। ही तडजोड करताना कोणत्याही गटावर जबरदस्ती केली जात नाही, दोन्ही गटाच्या सहमतीने ही तडजोड केली जाते। दोन्ही बाजूकडून आलेल्या तडजोडीचा निर्णय दोन्ही बाजूच्या स्वाक्षरीने लिखित नोंदविला जातो। लोक न्यायालयाची महत्त्वपूर्ण संकल्पना आज सर्वसामान्यांना पटणारी व परवडणारी जरी असली तरी लोक न्यायालयासंदर्भात जनमानसात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे। तो जरी न्यायव्यवस्थेचा पर्याय नसला तरी न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्याचा व नागरिकांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने लोक न्यायालयाचे स्थान महत्त्वाचे आहे। आता या लोक न्यायालयाचे महत्त्व पाहत असताना राज्य न्यायव्यवस्थेमध्ये लोक न्यायालयाचे महत्त्व पुढील प्रकारे लक्षणीय आहे। लोक न्यायालयामध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद दाखल करता येतात। मित्रांनो, लोक न्यायालयाचे तक्रारदार आपले म्हणणे स्वतः मांडतात। अपवादात्मक स्थितीत मित्र नातेवाईक तक्रारदाराची बाजू मांडतात। त्यामुळे वकील लावणे, कागदपत्रे सादर करणे अशा प्रदीर्घ प्रक्रियेची गरज नसते। लोक न्यायालयातील प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढली जातात। ज्या दिवशी न्यायालय भरविले जाते त्याच दिवशी प्रकरण निकाली निघते, त्यामुळे नागरिकांना तत्परतेने न्यायदान मिळू शकतो। लोक न्यायालयातील निवाडा बिनखर्चिक अल्पावधीत होत असल्यामुळे ते मुख्य न्यायव्यवस्थेहून सामान्य नागरिकांना उपलब्धी योग्य वाटते। लोक न्यायालयातील निवाडे तडजोडीतून निकाली काढले जातात। उभय पक्षाचे म्हणणे ऐकून उभयतांना मान्य असलेला तोडगा काढून अंतिमतः निकाल जाहीर केला जातो। त्यामुळे साधारणतः दोन्ही पक्षांना न्याय प्राप्त झाल्याचे समाधान मिळते। लोक न्यायालयाचे आयोजन गावातच केले जाते, त्यामुळे सामान्य नागरिकांना ते भौगोलिक दृष्ट्या सहज उपलब्ध असते। न्यायालयाच्या कचेरीत तालुका, जिल्हा किंवा इतर ठिकाणी जाऊन न्याय प्राप्त करण्यास वेळ व पैसा लोक न्यायालयामुळे हा वाचतो। अशा पद्धतीनं मित्रांनो, लोक न्यायालयाचे महत्त्व, लोक न्यायालयाची कार्यपद्धती, लोक न्यायालयाची रचना हे आपण पाहिलेले आहोत।
आज आपला हा राज्यशास्त्राचा दुसरा पेपर महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण हा संपलेला आहे। जर तुम्हाला कुठे अडचण आली तर मला जरूर संपर्क साधा। धन्यवाद। या ठिकाणी आपला या पेपरचा अभ्यासक्रम संपूर्ण संपलेला आहे। थँक्यू।